आपल्या आज अयोध्येमध्ये देखील लोकांचा सोहळा आहे. असं आहे की जेव्हा आपण रामाची श्रीरामाची आठवण करतो तेव्हा ऋषी वाल्मिकींना विसरतच येणार नाही. इथे रामायण रामाची प्रभू श्री रामाची ओळख ही वाल्मिकींनी करतो तेव्हा ऋषी वाल्मिकी प्रभू श्री ऋषी वाल्मिकी यांची आठवण करणं कर्मप्राप्त आहे. जे राम आहेत तिथे वाल्मिकी आहे. वाल्मिकी ऋषींना विसरत नाही. आज मी वाल्मिकी समाजातर्फे आयोजित केलेल्या भंडाऱ्यात बोललो. सर्व समाज बांधवांना एक करणारे प्रभू श्रीराम, शबरीचे आदिवासी शबरीचे बोरं खाणारे श्रीराम, विभीषणांची हत्या आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम, बलीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून बलीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे श्रीराम, अशा विविध प्रकाराच्या माध्यमातून सर्वसमान समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम, असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करतो. वाल्मिकी समाजाचे लोक एकत्र आले आहेत, सर्व इथले बांधव जे आहेत बाजारात ते सगळे एकत्र आले आहेत आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू कोण, प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाही, ते सगळ्यांचे एकत्रित भावनेनं जर आपण रामाचं पूजन केलं तर प्रभू राम सुद्धा खुश होतील की चला माझं रामराज्य मला आलेलं दिसत आहे. तर एकीकडे बघायला गेलं तर अयोध्येमध्ये सभा सुरू आहे, दुसरीकडे नाशिकमध्ये राहते 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 राम सगळीकडे आहे ना. काळाराम मंदिराला एक वेगळं ऐतिहासिक महत्व आहे. पंचवटीमध्ये श्री रामाचं वास्तव्य होतं आणि इतकं पौराणिक मंदिर आहे ते. उद्धव ठाकरेंनी जे केलं ते योग्यच केलं. रामाचं दर्शन तुम्ही इथे घेतलं काय की तिथे घेतलं काय, जर मनात श्रीराम असेल तर दर्शन कुठेही घेतलं तरी ते प्रभू श्रीरामापर्यंत पोहोचलं. सर मंदिर जे आहे ते अर्धवटला पूर्ण झालं नाही आहे. शंकराचार्य असतील आणि कारसेवेने देखील आमंत्रित केलं नाही आहे, तेव्हा नाराजी देखील होती. आता त्या विषयावरती आज काय बोलण्यात अर्थ नाही. शंकराचार्यांनीही ओळखलं पाहिजे की त्यांच्या लेखी त्यांची ह्या शंकराचार्यांची नाम आहे. सर राम हे बहुजनांचेच आहे, हे शब्दात कधी परिवर्तन करत नाही. राम हे बहुजनांचेच आहे कारण की ते क्षत्रिय आहेत आणि क्षत्रिय हे बहुजनांमध्ये येतात. मग राम काय वाल्मिकी समाजाचे नाही? पण म्हणेल वाल्मिकी समाजाचे म्हणजे ज्या वाल्मिकी समाजाच्या माध्यमातून ऋषी वाल्मिकींनी रामायण लिहून रामाचा खरं अर्थ समजवला, ऋषितुल्य वाल्मिकी हे यांनी घडवले ना श्रीराम. मग श्रीराम कसे एकाची उत्सुकता, ते श्रीराम सगळ्यांचेच आहेत. खऱ्या अर्थाने क्षत्रिय असलेले श्रीराम हे क्षत्रिय नाहीत असं कोणीतरी उघडपणाने सांगावं आम्हाला, आम्ही नाही मानणार त्यांना बहुजन. आता आदिशंकराचार्यने हिंदू धर्म वाढवला रुजवला पसरवला, ते चार पीठं आहेत ना, त्यांनीच निर्माण केलेली चार पीठं आहेत. आदिशंकराचार्यांचा इतिहास वाचला तो लोप पाहू लागलेला हिंदू धर्म वाचवण्याचं काम आदिशंकराचार्यांनी केलं. त्या आदिशंकराचार्यांचे उत्तराधिकारी हे चार पीठांचे चार शंकराचार्य आहेत. त्यांचा काय सन्मान ठेवला गेला ते आपण बघितलं. सर काय खातं काय खातं